कागल तालुक्यातील महिला शिक्षिकांचा सत्कार समारंभ। आपल्या कर्तृत्ववान कार्यशैलीतून स्वतःसोबतच आपल्या विद्यार्थ्यांचे तसेच आपल्या पाल्यांचे आयुष्य सुगंधित करणाऱ्या प्रिय शिक्षिका भगिनींचा कौतुकाचा सोहळा आज कुमार विद्या मंदिर चिखली या शाळेमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले फाउंडेशनच्या वतीने मोठ्या दिमाखात संपन्न झाला। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले फाउंडेशन शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत आहे। फाउंडेशनच्या वतीने प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती तसेच इतर स्पर्धा परीक्षांमध्ये ज्यांच्या विद्यार्थ्यांनी व मुलांनी यश संपादन केले आहे तसेच ज्यांना प्रमोशन मिळालेले आहे अशा महिला शिक्षिकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात येतो। यावर्षीचा सत्कार सोहळा कुमार विद्या मंदिर चिखली या शाळेमध्ये अतिशय उत्साहात संपन्न झाला। महिलांनीच महिलांचा केलेला सत्कार म्हणून या कार्यक्रमाचे वेगळेपण दिसून आले। फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष सौ मुनीरा रिया जावटे मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। आपले फाउंडेशन महिला शिक्षिकांच्या विविध प्रश्नांवर काम करेल असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले। कार्यक्रमाच्या प्रमुख सत्कारमूर्ती कागल तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी डॉक्टर जी बी कमळकर साहेब यांच्या पत्नी आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या सौ गीतांजली कमळकर मॅडम या होत्या। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ शीला जाधव मॅडम, संचालिका सरपिराजीराव पतसंस्था कागल तसेच विजया सुनील खोत मॅडम संचालिका सर्वोदय पतसंस्था कागल या उपस्थित होत्या। संगीता कोरे, शैलजा कोरे, मनेर मॅडम, सकट मॅडम, औंधकर मॅडम, अश्विनी कुंभार, सारिका कोरे, मैथिली शिरोळे, मेनका मिस्त्री, संपदा सूर्यवंशी, ज्योती जिरगे, विजया खोत, सुवर्णा सोळंकुरे, कौसर मिर्जी या सर्व महिला शिक्षिकांचा हार व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मेनका मिस्त्री मॅडम व सौ जिरगे मॅडम यांनी केले। आभार प्रदर्शन रुपाली सुतार मॅडम यांनी केले। अशा प्रकारे कागल तालुक्यातील महिला शिक्षिका यांच्या उपस्थितीमध्ये सत्काराचा दिमाखदार सोहळा संपन्न झाला। सह्याद्री लाईव्ह साठी कागल प्रतिनिधी इंद्रायणी सुतार। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।